टू माय चॅनल खुशाल का मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तो आज आहे संडे आणि आज आम्ही चाललोय आयकिया मध्ये, जे आहे तुर्भेला. आणि घनसोली वरून तुर्भे खूप जवळ आहे. तो आता आम्ही मस्त जेवण वगैरे करून दुपारून आरामात जातोय आयकिया मध्ये. छान फिरणार आहे तिथे. जसं मी सांगितलं होतं की मम्मीच्या घरी पेंटिंगचं काम करायचं, त्यांना थोडासा सोफा बघायचा होता, तर म्हटलं असं घ्यायचा इंटेन्शन नाहीये, पण जाऊन फक्त ऍटलिस्ट एक बघून घ्यायचंय. आणि बरेच दिवसाचं अमोलचं पण चालू होतं की आयकिया मध्ये जायचं आहे, तर म्हणून मी आज जातोय आणि तुम्हाला पण टूर करवते आयकियाचं. आणि मम्मी आहे सोबत, पप्पा बसलेत समोर, अमोल गाडी चालवतात ते. आणि हा आहे स्वजू. स्वजस बाहेर बघण्यामध्ये बिझी आहे. तो गाडीत असला की त्याला फक्त बाहेर बघायचं असतं. खूप त्याला मजा येते गाडीमध्ये बसून. सो चला माझ्यासोबत आज आयकियाची टूर करा. नवी मुंबईचा खूप मोठा आहे. पोचलो आहोत आयकियामध्ये. बघा किती मोठा आहे, आतून पण तितकंच मोठा आहे. पुढची मॉल असे होणार आहेत म्हणतात की पार्किंग बघा किती मोठी आहे पार्किंग. खूप मोठी पार्किंग आहे. गर्दी आहे आज भरपूर. हा आमचा स्वजस बघा किती एक्साइटेड. त्याच्या दुपारची झोप झाली नाही आहे. बघू आता आज किती आम्हाला इथे फिरू देतोय. आणि हे आहे एंट्रन्स, सिक्युरिटी चेक. गाडी पण आल्यावर चेक झाली होती. तू घाबरलास? घाबरला पिलू? असे फुल सेटअप केलेले पप्पा चेक करता ते. ते 20 ना, 3 सीट सोफा. डायनिंग टेबल हा सोफा 17
990 ला. डेकोरेशन वगैरे करून खूप सुंदर आहे आणि सगळं सजवलंय. सुजसला आवडतोय. लागेल ना डोक्याला त्याला. तुला आवडला लिंबूडाला? सर्दी झाली. शीतलबाई प्लास्टिकचे क्लॉथचे पाहिजे फ्लावर वेस. फोल्डेबल चेअर्स लॅपटॉप पण बसेल याच्यावर असं ओपन होतो म्हणजे बेडवर वगैरे आपण बसून काम करतो ना तर बसून काम करायला भेटेल. हो म्हणजे ओपन होत ओपन होत याच्यावर लॅपटॉप घेऊन काम करायचं. हलका पण आहे ना कुठे आपण बाहेर चाललोय गाडी गिडीमध्ये पण बसून जेवायला त्याला जेवायला वगैरे किंवा गाडीमध्ये पण लॅपटॉप ऑपरेट करायला मेन चांगलं आहे ते. हा चांगलं आहे ते. ते ट्रॉली घ्यायला लागेल ना. ती तशी एक ट्रॉली आणायला लागेल. आणू सो एक परचेस झालाय. टेबल फोल्डेबल टेबल आहे. कलर तोच आहे ना सगळे कलर एकच आहे पण खूप हलका आहे वेटला तर वापरल्यानंतर कळेल पण आता एक परचेस झालाय. Thank you.
लहान मुलांसाठी झोपण्यासाठी आहे. कॅबिनेट सारखं आहे ना. हे किचन किचनच क्रॉकरीज ठेवायला पण कुणाल बोललेला सगळं व्हाईट मध्ये आहे इथे. म्हणजे असं वाटतं प्रत्येका गोष्टीचाच व्हिडिओ काढावा. पण मग असं जर व्हिडिओ काढत राहिले तर फुलच मेमरी होऊन जाईल. हे बघा इकडे शोकेस सारखं आहे, बुकशेल्फ आहेत. आपण डायनिंग एरिया त्यांनी बनवलाय, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन. ही चेअर त्या चेअर पेक्षा थोडीशी हेवी आहे. ही चेअर मोठी आहे तू. इकडे पण आहेत डोर कॅबिनेट. हे कम्प्युटर टेबल. कॉटन्स कॉटन काहीतरी क्यूट दिसला येते. असं घ्यायला टेम्प्ट होत आहे पण घरी इतके शोपीस आहेत, ठेवायचं कुठे. फॉर 299 मस्त आहे. बटरफ्लाईज बाबा कुठे गेले? आ काय छोटेसे डायनिंग टेबल्स. हे मॉड्युलर किचन बघा हे कितीचं असेल. तो आता हा ना ओटा आहे व्हाईट. ते बेसन्स आहे फुल, म्हणजे हे मॉड्युलर मध्ये येतं. आणि ह्याची किंमत आहे, मी दाखवते तुम्हाला. इट्स 2 लाख बट ग्रेनाइट सोबत आहे मार्बल. हे 49,500 उल्टा 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 उल्टा
49,550. हा छोटूसा बेड आहे, मस्त एकदम, हाईट पण एकदम कमी आहे. फॉर 20,000. कुशन्स वगैरे पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत, वेल्वेटी आणि म्हणजे सगळ्या वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये. कवर्स पण आहेत, कुशन कवर्स. कितीला आहे? 19,990. चांगलं आहे. नाही सो मम्मीला पप्पांना हे खूप आवडलं. इट्स फॉर 249. सो हे पण एक घेतोय. कॅन्डल्स आहेत का घरी? छान आहे. नसतील तर मग एक घे पॅकेट. मस्त बेड आहे. मस्त आहे ना? हा, 19 म्हणजे अप्रॉक्सिमेट 19,000. ना इकडे 16,000 सांगितलंय ना. 18,000 कसले आहेत मग? मस्त आहे एकदम कॉम्पॅक्ट. अमोल अमोल चालला इथे. स्वजस इथे ये. एकदम कॉम्पॅक्ट छोटे 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 बेड आहेत. मम्मीला हे बेडशीट आवडलंय पण ह्याच आहे रेट 1690. ते व्हाईट वालं ना, 1490. पण छान आहे ना एकदम. किती कलरफुल आहे. आणि हे व्हाईट वाला पण एक तिला आवडलंय. हे 999 मम्मी, हे 999 1000. बेसिन्स पण इकडे रेडीमेड आहेत. इकडे लाईट लावलेला आहे. सगळं काचाचं आहे म्हणून ते प्रॉपर दिसणार नाही. तू कधीच असं येत का? तू झोपाळ्यात झोपला नाही बाळा, असं क्रॅडल मध्ये आता झोपतोयस तू इथे. डॉल्फिन डॉल्फिन आहे की शार्क आहे? शार्क आहे. शार्क लहान मुलांचं झोपायचं आहे ना. शुरॅक्स खूप मस्त आहेत. शुरॅक्स आवडले आम्हाला. ऍक्च्युली आम्ही अशीच बघत होतो आमच्या घरी. लहान मुलांचं बेड आणि हे बघून मला मेन इन ब्लॅक आठवलं. मेन इन ब्लॅक मध्ये अशीच चेअर असते त्यांना बसायला. आहे लहान मुलींसाठी गर्ल्स बेड अँड गर्ल्स रूम. किती क्यूट आहे. हे येलो आहे तर दिस कॅन बी फॉर द बॉईज. असं काही नाही आहे म्हणजे गर्ल अँड बॉय, बट छान केलंय किड्स सेक्शन. आम्ही विचार करतो तर हे असं आहे ना, सोजेसचे टॉईज पडलेले असतात मॅटवर तर ते ठेवण्यासाठी, बिकॉज हे एक छोटं पण होऊ शकतं. सो इकडे आहे
मला आवडलं आहे. इट्स फॉर 499. हे एक घेते आणि हे लहान मुलांची शोक 1790 म्हणजे ही शाक घेऊन झोपायचं 1790 ची कोण सांगितलंय. आणि खाली आहे क्रॉकरीज किचनवेअर. पडदाच आहे ना. हा पडदा. पिलो बिलो आपल्याला काय घ्यायचेच का. पिलो ऍक्च्युली घ्यायला आता बराच वेळचा आम्ही एक्झिट शोधतोय. पप्पा दमलेत, चिडचिड करतायत, आता अजून बघू देत नाहीये. असं काय घ्यायचं नाही तर त्यांचं म्हणणं खरं आता त्यांचे पाय दुखून आले आणि सोजस पण झोपतो. हे बघा मला दाखवतो सोजस. आणि पप्पा तसं ना शॉपिंगला गेले की त्यांचं म्हणजे लवकर वाइंड अप करा असं असतं. आणि आम्ही एक्झिटच शोधतो. इतकं मोठं आहे म्हणजे ते फुल भुलभुल यासारखं. पडण्यासाठी आम्हाला सांगितले जे खाली ॲरो दिलेले आहेत ते फॉलो करत चला. मग तुम्हाला बाहेर जायचा रस्ता सापडेल. सो आम्ही आता बिलिंग एक्झिट करे आलोय शोधत शोधत. दिस इज द बिलिंग एक्झिट एरिया. बघा किती मोठा आहे. सोजस झोपला. होते ना फर्निचर नंतर नंबर होते. झोपला. मम्मी दमली. म्हणजे जितकं बघाव तितकं कमी आहे ना तरी अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी बघितल्याच नाही आहे. इन्सेन म्हणजे सगळं वरती लटकवलंय ह्या. काहीतरीच मोठ आहे म्हणजे खूप भयंकर मोठ आहे. मी बिलिंग करतोय. जास्त मोठी लाईन नाही आहे कारण बिलिंगचे काउंटर्स बघा किती आहेत. भरपूर काउंटर्स आहेत. अमोलने घेतलाय पिझ्झा स्लाइस. कसं आहे. ओके खाल्लं नाही अजून पूर्ण. चल ना आऊट. आणि आता जातोय पार्किंग एरियामध्ये. एलिव्हेटरने आलो. इट वॉज व्हेरी इझी. आता मम्मी पप्पा आणि अमोल तिघही गेलेत वूड मॉल म्हणून आहे हे फर्निचरचं दुकान. आम्ही लास्ट टाइम इथे आलो होतो कारण आम्हाला पण वॉर्डरोब आणि सोफा बघायचा होता तर आम्हाला खूप आवडलं होतं. हा लोकल कारीगर आहे. घनसोलीमध्ये म्हणजे कोपरखेर्ण एरियामध्ये आहे सेक्टर 1 एरियामध्ये. पण आम्हाला खूप आवडलं होतं ह्याच्या इकडचं सामान. म्हणजे आता आम्ही आयकियामध्ये जाऊन आलो ना तर तिकडच्या सामानापेक्षा आम्हाला ह्याचं फर्निचर कम्पॅरेटिव्हली खूप आवडलं. सो मी आणि अमोल ना थोडंसं फर्निचर जे आहे हे असं बनवलेलं जास्त प्रिफर करतो रॅदर देन रेडीमेड. कारण ऑलरेडी तुम्ही माझं होम टूर करवणार आहे त्यामध्ये दाखवेन तुम्हाला माझं ड्रेसिंग टेबल, माझं शू रॅक आणि अजून एक जे युनिट आहे हे सगळं रेडीमेड आहे. आणि ते सगळं चायना मटेरियल आहे त्याची काहीच गॅरंटी नाही आहे.
खूप कमी मध्ये आम्ही बनवून घेतला होता, 1500-2500-2500 त्यावेळेला आमचं काम चालून गेलं. अजूनही चांगलंच आहे ते सामान, कारण शिफ्टिंग केली नाही आहे आम्ही किंवा जास्त हलवाहलवी केली नाही आहे सामानाची. तर तो देतानाच बोलला होता की इट इज लाईक वन टाईम यूज आहे ते, काही खराब झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही काही करू नाही शकत. आणि आमचं जो बेड आहे तो बनवून घेतलेला आहे, आमचं किचनच्या ट्रॉलीज बनवून घेतलेल्या आहेत, प्लस हॉलचं युनिट बनवून घेतलेलं आहे, तर ते एकदम मजबूत आहे. आणि तसंच आम्ही इथे बघितलं होतं सोफा आणि वॉर्ड्रोब खूप मस्त होता. आता मी उतरत नाही आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. पण नंतर जेव्हा आता मम्मीच्या घरी कलर व्हायचा आहे तर म्हणून त्यांना सोफा घ्यायचा आहे, तर जेव्हा आमच्या घरी कलर निघेल ना तेव्हा आम्ही पण थोडंसं सामान काढणार आहे, तेव्हा आम्ही इथेच यायचा विचार आहे माझा, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन इकडचं फर्निचर. सो जे नवी मुंबईमध्ये राहतात तुम्ही इकडे येऊन बघू शकता. आम्हाला इकडची क्वालिटी आवडली आहे, लास्ट टाईमच बघून गेलो होतो. रेट पण तो रिझनेबल लावतो आहे, काहीतरी एकदम हाय वगैरे लावत नाही आणि मजबूत सामान आहे. सो हे आहे बुड मॉल फर्निचर. सो जस्ट झोपला आहे गाडीमध्ये म्हणून पण मी खाली उतरली नाही आहे, नाहीतर गेली पण असते. झोपलाय बिचारा, दमला होता भरपूर चालून चालून तिकडे. पप्पा पण ॲक्च्युली खूप दमले आहेत, मम्मीचे पण पाय दुखतात आहे, पण त्यांना बघायचं होतं फर्निचर. सो जास्त वेळ तर लागणार नाही आहे, 5 मिनिटात 5-10 मिनिटात ते बघून येतील, नंतर ठरवतील काय करायचं, रेट वगैरे बजेट त्या हिशोबाने ठरवतील. आता आहेत आतमध्ये तिघंही, दिसत असेल तुम्हाला वरती बसलेत ॲक्च्युली. सो असा होता आमचा दिवस, एकदम बिझी बिझी.